शिंदे गटात वादाची ठिणगी, गजानन कीर्तिकरांकडून रामदास कदम यांचा गद्दार असा उल्लेख। कदम पवारांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, कीर्तिकरांचा गौप्यस्फोट। गजानन कीर्तिकरांच्या टीकेला रामदास कदमांचं जोरदार उत्तर। आपल्या मुलाला खासदार करण्यासाठी कीर्तिकरांचे आरोप, कदमांची टीका। अजित पवार गटातील आमदार महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती। निधी वाटपामध्ये योग्य न्याय मिळत नसल्याची आमदारांची वरिष्ठांकडे तक्रार। दिल्लीचे चरणदास दादागिरी दाखवत नाहीत, अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा निशाणा, तर मंत्री अनिल पाटील यांचा वडेट्टीवारांवर पलटवार। एकतीस डिसेंबर नंतर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद गेलं की कुठे फटाक्यांचा बार उडतो ते बघा। संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना अज्ञातांकडून धमकी, सुरक्षेमध्ये वाढ करण्याची वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। ईडब्ल्यूएस तुम्हाला घ्या, त्याच्या बदल्यात आम्हाला 10% आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी। तर जरांगे ओबीसी जनतेमध्ये रोष निर्माण करतायत, ओबीसी नेत्यांची टीका। बनावट आदिवासी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून आदिवासी संघटना आक्रमक। बोगस नायकडा जात प्रमाणपत्राची सीआयडी मार्फत चौकशी करा, आदिवासी समाजाची मागणी। अहमदनगरमध्ये जमिनीच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी। सोमवती अमावस्येला भजन करणाऱ्यांना मारहाण, राहुरी तालुक्यातल्या गुहामधली घटना। नाशिकच्या मालेगावमध्ये पुन्हा सिनेमागृहात आतषबाजी। टायगर 3 या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चाहत्यांची हुल्लडबाजी, दोघे जण ताब्यात। थिएटरमध्ये फटाके फोडण्याच्या घटनेवर सलमान खानची प्रतिक्रिया। जीव धोक्यात न घालता सिनेमाचा आनंद घ्या, सलमानचं आवाहन। राज्यातल्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती, मंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषित होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। दिवाळीला मुंबई आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर आतषबाजी, धुरामुळे हवेची गुणवत्ता पातळी धोकादायक स्थितीत। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीमध्ये भाविकांची गर्दी, दिवाळीमध्ये सोमवती योग आल्यामुळे भाविक उत्साही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।